शिंदे गट को समर्थन देने वाले शिवसेना के रामटेक लोकसभा के सांसद कृपाल तुमाने शुक्रवार को नागपुर आए। नागपुर आते मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि हमने गट नेता में बदलाव किया है, हम अभी भी शिवसेना में हैं। साथ ही उन्होंने यह भी कहा कि सांसदों में रोष है और इसी कारण गट नेता में बदलाव किया गया। तुमाने ने एक बड़ी बात बताई कि उद्धव ठाकरे कभी भी मुख्यमंत्री नहीं बनना चाहते थे, शरद पवार के आग्रह पर वे मुख्यमंत्री बने। 12 है, 15 होणार आहे, परंतु आम्हाला फक्त गटनेता बदलवायचा होता, कारण विनायक राऊतांपासून आम्हाला भयानक त्रास होता। विनायक राऊत पार्लमेंटमध्ये ज्यावेळेला कोणत्या बिलावरती बोलायची वेळ यायची तर ते आधी आमचं नाव पाठवून द्यायचे आणि आम्ही जेव्हा बोलायची तयारी करून यायचं तिथे स्पीकर दुसऱ्याचंच नाव अनाऊन्स करायचं, आम्हालाच कळायचं नाही, किंवा ते स्वतःचंच नाव देऊन द्यायचे ते किंवा अरविंद सावंत, दोघांपैकी तिसऱ्याला कधी जर तुम्ही पार्लमेंटचा रेकॉर्ड काढला आधी बुधवारच्या मीटिंगमध्ये कळायचं की कोण आज या बिलावर कोण बोलेल, त्या बिलावर कोण बोलेल, पण नंतर जेव्हा आम्ही बघायचो तर नाव त्या दोघांपैकी कोणाचं तरी असं तेच बोलायचं, त्यामुळे प्रचंड नाराजी होती। गेल्या एक वर्षापासून तर विनायक राऊत यांनी बुधवारची मीटिंगसुद्धा जी पार्लमेंटरी कमिटीची असायची तेसुद्धा घेणं बंद केलेलं होतं, त्यामुळे एवढा रोष खासदारांमध्ये होता की त्यांना हटवण्याची कारवाई ही मागच्याच अधिवेशनामध्ये होणार होती, परंतु आम्ही त्यावेळेला सर्वांनी एकत्र येऊन त्यांना या नेतेपदावरून हटवलेलं आहे आणि आम्ही सर्वजण शिवसेनेमध्येच आहोत।